आज भले कितनी तक आलू में खाली आहे मित्रांनो, आज आम्ही मासे पकडायला आलो आहे गल घेऊन. ते बघा, आमची गल इकडे ह्या साईडला आहे ते बघा. तर आज आम्ही डाकू पकडायला आलो आहे. डाकू म्हणजे माशाचा प्रकार आहे तो. तर आमच्या गावापासून कमीत कमी 15 किलोमीटर लांब आलो आहे आणि आम्हाला यायला 2 तास म्हणजे जायला आम्हाला 2 तास लागतील. अजून आम्ही पोचलो नाही. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आता पुढे काय होतो आहे. नक्की आम्हाला डाकू भेटतील. चला बघूया. तर मला दाखवतोय बघा, हे जंगलातले खेळ औषधे असते नाही राजा, हे बघा, हे औषधे असते भरपूर. कशावरती कान वगैरे उकललं तर ते धाड कान वगैरे उकललं ना तर ही औषधे आहे. हे बघा छोटी केकडी आहे पण ही औषधे असते. हे जंगलामध्ये आमच्या सापडले दगडांच्या ह्याच्यामध्येच राहते. आता आम्ही तिला तिथंच सोडणार आहोत. हे बघ दाखव, तिथं सोडलेलं आहे तिला त्याच जागी. बघा जांबा दगडांमध्ये राहते. बघा आम्ही भरपूर जंगलामध्ये आलेलो आहे. आणि या साईडला भरपूर जंगल आहे बघा, पाहू शकता तुम्ही. आमच्या गावापासून कमीत कमी आम्ही 2 तास लांब आलो आहे. म्हणजे अजून जायला 1 तास लागेल. 1 तास चालतोय आम्ही. आणि त्या साईडला डाकू आहेत. डाकू ते आम्ही पकडायला चाललोय. म्हणजे डाकू म्हणजे मासे आहे, माशांचा प्रकार आहे. तर आम्ही चाललोय आता. बघा आमचे अर्धे हे गेलेत पुढे. आम्ही चौघेजण आहोत ह्या साईडला. आणि या साईडला कांटांची भरपूर भीती आहे. कांटं तुम्हाला माहिती असतील, ते रक्त एकदम चुमून घेतात, रक्त पितात, ते आहेत कांटं. तर बघूया आता पुढं. आम्ही रॉकेल वगैरे आणलेलं आहे सोबत. असे रस्त्यात पूर्ण जंगलामध्ये चालता मी रस्त्याने. बघा जंगल पाहू शकता तुम्ही. रस्ता पण एकदम डेंजर आहे. आणि डुकरांची पण भीती आहे आम्हाला आणि सगळ्या प्राण्यांची भीती आहे. तरी पण आम्ही बिंदास येतो आहे या साईडला डाकूंसाठी. डाकू म्हणजे मासे, त्यासाठी आलो. राजा तर गेला पुढं. हां, वाघांची पण भीती आहे आपल्याला. हां, गवा 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 त्याची पण भीती आहे. ह्या साईडला भरपूर गवे असतात. गवे म्हणजे गवा हो, गवे म्हणजे आणखीन झाले ना. हां, मग अनेक. तर ह्याची पण आम्हाला भीती आहे. तर आम्ही चौघे जण. तर आमच्या इकडे हे कांटं बोलतात त्यांना, त्याचा प्रमाण जरा जास्त आहे. आणि आम्ही आज आम्ही पायाला रॉकेल लावतोय, त्यासाठी रॉकेल आणलेलं आहे. कुठं रॉकेल आहे बघा, हा रॉकेल आणलेला आहे. काय पेट्रोल फिनेल आहे. हा फिनेल आणलेला आहे पाय ही, कारण हे लावणार होतो आम्ही पायाला. राजा खा, भूक लागली असेल तुला. आणि एवढा आम्ही 1.5 तास चाललो आणि माझ्याकडून वाटाण्याचीच भाजी आहे. चामचून कर मग. चला बघा, राजाचा बटाट्याची भाजी खातोय. आणि लावतो फिनेल, लावतो काय आहे तो, कारण ही कांट चावायला नको. त्यासाठी तो संरक्षण आहे आमच्यासाठी आणलेला आहे. पाहू शकता तुम्ही. हा बघा, ते लावून ठेव थोडं थोडं ना. हे लाव पायाला ना. हे बघा, हे आणलेलं आहे आम्ही सोबत. हे पाहिजेच, कारण कांट त्याच्यामुळे चावत नाही. पायाला लाव, पूर्ण लाव. आणि ह्या साईडला कांटांचा प्रमाण जास्त आहे, त्याच्यामुळे जरा भीतीच वाटते. आणि तेव्हा आणलेलंच आम्ही. हा तू पण लाव, मी पण लावतो. सांडव नका रे, सांडवू नको.
गाला नको लाव गोरा उशील चला सगळे लावता येत तू पण लाव ना तुला सोलटवतील मी पण लावीन मला का असत नाही तो राजाला कसा लावतोय म्हणजे आणि कांट चावत नाही ना चढत नाही वरती तर इथे नेटू काय हे बघा आमची पूर्ण हे औषध लावून झालेलं आहे आता आम्ही चाललोय पुढं तर चला हे चल साहिल चल नाटकं करू पिशवी घे चला आता आम्ही चाललोय पुढं कांटांची जागा आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण संरक्षण केलेलं आहे पाय बी बांधून घे व्यवस्थित चाल आता चाललं आता हे डेंजरस जागा आहे आम्हाला दिसले तर तुम्हाला नक्की दाखवू ती कांट चला आता आम्ही चाललोय पुढे कांटा आहे बघा दिसतंय पायाला हे बघा त्याच्या पायाला कांटा चढलेले आहेत हे बघा त्याच्या चावलेला आहे का दुखतो काय रे कांटा तुम्हाला दिसतायत ना कांटा आहे निघत नाही भरपूर चिपकून बसले बारीक बारीक हाताने काढू काय चिपकतो बघ कसा पायाला हा बघा निघाला हे बघा पाहू शकता हे बघा रक्त एकदम चुकून घेतात अंगातला बघा आमच्या एक बोनी झालेली आहे पहिली राजाने पकडले आता आम्ही हे बघा हे काठे घेऊन आम्ही इथे टाकलेला आहे घर ते दोघं जण त्या साईडला टाकतायत तर बघूया नक्की भेटतील आपल्याला बघा बघा एक भेटलेला आहे आपल्याला मला एक भेटलेला आहे बघा टाकू तर अशा प्रकारे आमचे आता तिसरा मासा आहे हा तर खूप मजा आली तर चला आता बघूया पुढे आणखीन भेटतील चला बघा इथे पकडलेला आहे ह्या नदीमध्ये बघा हा सोडवतो मी बघा टाकू आहे पूर्ण गेले असतं कुठं गल गेले आणि काय माहिती आहे आठवत पण नाही काल आतमध्ये गेलेला भरपूर काय सुटत आहे काय मोठा आहे ना कधी मला सुटत नाही प्रयत्न करतोय मी काय सोडवायचा गलकडे डाकू पकडलेला आहे परत दाखव आपण बघा दाखव हा काटे नसतात पकड दाखव मस्त आहे वाटला रे बघा इकडे साईडने पण पकडलेला आहे हा बघा दाखव हात काढ निघाल अरे हात काढू निघालो आता हात काढ नाही निघणार बघा यांनी पण एक डाकू पकडले साहिलने बघा साहिल चला तर आता काढतोय अरे नाही हो काय करीत तू थांब मी काढतो थांबला तिसरा चौथा डाकू भेटलेला आहे परत राजा त्याला बघा अरे जाईल कुठे एक नंबर मस्त काम राजा तरी पकडलेला आहे शपथ भारी तुला कसं माहिती पडला मस्त आता ह्या प्रकारे आम्हाला भेटतायत तर पुढे बघू आम्ही आता एक काठी टाकलेली आहे तिथं माझी राजाने पकडलेला आहे ती हा दगडी खाली टाक हा तिथं मिरर टाक जाऊन बघ असा पडू दे ना गल असा टाक पकडायला हा कुणी गल ठेवले नाही तर मी टाकून ठेवले बघ आलाय का नाही आला बाहेरच आहे गर
एक काम कर तू, हा ह्या दगडी खाली टाक, इथं राख, हा ह्या दगडी खाली बस, पडा ना खाली, असाच ठेव, बघ येईल, येईल 100% येईल, हार मारू नको, तू काय आला पान बघा. आता आम्हाला हे बघा डाकू कसे भेटतात, मोठे मोठे बघा, अशा वगैरे आम्हाला भेटतात. ह्या राजाधानी काढलेला आहे ह्या साईडवर, साहिल बसला आहे, त्या प्रयत्न करतोय पण काय भेटत नाही. काय काय चिंबुरी आली, काय चिंबुरी असेल, चिंबुरी असेल. हे बघा राजा त्यांनी पकडलेला आहे, टाकला ना, दाखव किती झालं. मस्त, काय तो काहीतरी असेल बघ, दाखवू नाही तर काहीतरी असेल, नीट बघ काहीतरी असेल. तर आता मी पण टाकतोय ह्या साईडला, आम्हाला काहीतरी भेटलेलं आहे. कुठं आहे ती गेली, रात भेटलेली आहे, रात बोलतात तिला, चावते काय. ही बघा, ही बघा, ही बघा, बघ कुठे गेली, दगडी खाली. राजादा खतरनाक आहेस तू, याला आम्हाला एकच भेटला. आला काय, आला जास्त. हे डाकू आहेत ते ह्या अशा दगडीन खालून असतात, अशा पाण्यामध्ये नसतात, बाहेर दिसत नाही, पण दगडी खाली टाकून टाकायला लागतात घर. तो बघा राजाला टाकतोय आता, पाहू शकता तुम्ही. तर मी पण चालू झालेलं आहे भरपूर, आणि आम्हाला आणखीन एक डाकू भेटलेला आहे बघा. आता पिशवीत टाकतोय, पाऊस पण भरपूर चालू झाला आहे बघा. अशा वगैरे आम्हाला भरपूर, आणि आम्हाला आता इथून जायला अजून 2 तास लागतील जायला, आणि आता वाजलेत 3 वाजलेत, तर आता आम्ही 1 तासाने निघणार आहोत इथून, आणि आम्हाला मासे पण मस्त भेटत आहेत. साहिल भेटतात काय, राजाधानी इकडे टाकले, पारू आहे इकडं. ते लवकर बघा, एक भेटलेला आहे मला कस्त की. राजा तुला पण भेटलाय ना राजा, अजून एक आहे मोठा आहे. अशी झाडात पडलेले बघा, मस्त डाकू भेटलेला आहे मला बघा. एक नेला आहे तो, आता काढतो येतो बघा, काढून टाकलं पण आतमध्ये. आता हा आहे, आता मला भेटलेला आहे बघूया. आता राजा फोटीमध्ये आहे तुरे, आणखीन तीनदा गेला, तीनदा गेला नंतर आला. हा साहिल तुला अल्ला पारुणी काढला, पारुणी काढला, पारू कुठे आहे दाखव, इकडे दाखव. हा पारूला पण भेटलाय, एक नंबर. हे बघा इथं चिंबोरी आहे, पाहू शकता तुम्ही बघा, ती बघा, ती बघा, ती बघा, पकडली रे तिने, पण येणार नाही ती, ओढतोय तिला, ओढतोय ही बघा. अरे खाते ती, ही बघ, अरे पकडले जोरात ती बघ, आहे निघाली गेली. आता काय काढले रे दाखव, वर दाखव, हे बघा काय रात आहे ना राजादा, हे बघा याने रात काढलेली आहे, तर घालून तो बोलते. आता काढील तो जोड, तिला जोड आणि मारून ह्याच्या गेला, ती रात लागलेली आहे बघा दाखव, हे बघा ती काय उपयोगाची नाही, त्याच्या नशिबात तीच आहे. चावते काय राजा ताई, नाही ना,
नाही खाना ये वहीन तिला टाक टाक तिकडे काढून काढ काढ मी ना काढणार रात दाख अरे रात सही मी धरू तिला धर चल सावलो नाही सावलो परत भेटल तिथे परत अरे राजा दा गलत नाही आला केवढा मोठा आहे मजा झाली पकडायची पकडली मला पण इथं भेटलेला पण तो पालाला अर्ध्या सुरू सुटून गेला तो आता परत टाकला इथं बघूया आय शपत एक नंबर एक नंबर एक नंबर दाखव साहिल साहिलला भेटलेला आहे बघा साहिलचं थोबाड एक नंबर दाखवू बघा ना तू काढ आता काढ रे मला काढतो बघा राजाला कमालच करतोय कारण त्यालाच जास्त भेटलेले आहेत मासे आणि ते डाकू आहेत ते पण मस्त पैकी हे बघा तर खूप एन्जॉय आले आज मस्त मजा आली आणि हे दोघे जण नाराज आहेत त्यांना काहीच नाही भेटले आणि आहे काय आहे तर आम्ही आता चाललोय घरी आम्हाला मासे पण भरपूर भेटलेत बघा ह्या साईडला आम्ही मासे ठेवलेत आणि आता आम्ही घरी चाललोय कारण टाइम पण भरपूर झाला आहे आणि मासे पण आम्हाला भरपूर भेटलेत तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघितला असाल तुम्ही तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा राजादा आमच्यासोबत आणि साहिल आणि हा पार्थ आहे तर आम्ही फुल एन्जॉय केलेले आहे आज मासे पण भरपूर भेटलेले आहेत तर चला आता आम्ही घरी चाललो आहे आम्हाला जायला आता 2 तास लागतील घरी जायला तर आम्हाला लवकर जायला लागेल चला तर मग बाय.